हेलो फ्रेंड्स, चैप्टर नंबर 9 डेसिमल फ्रैक्शन इन 5th क्लास प्रॉब्लम सेट कुर्बियाद अपन बना रहा हूँ। राइट द फॉलोइंग फ्रैक्शंस एज अ डेसिमल फ्रैक्शन, म्हणजे खाली अपूर्णांकाचे लेखन दशांश अपूर्णांक करा। आता दशांश अपूर्णांक आपके सर्वांना माहिती आहे दशांश अपूर्णांक, तर मग सगळ्यात पहिले याला आपण 2 and a half म्हणतो। नंबर 1, 2 and a half म्हणजे दोन आणि अर्धा, म्हणजे तर आपण अडीच म्हणून, तर मी याला आपण लिहायचं तर आपण कसं लिहू शकतो, याला आपण लिहिताना सरळ मॅथमॅटिक्स भाषेमध्ये 2 and a half है ना, दोन आणि अर्धा। अजून आपण याला कसं लिहू शकतो, म्हणजे 2 जर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायचं तर आपण याला कसं लिहितो, 2.5। आणि अजून जर याला अडीच म्हणायचे किंवा आपण असं म्हणतो की माझ्याकडे 2.5 रुपये आहे, तर मग आपण ते कशा पद्धतीने लिहू, 2.50 असं आपण 2 and a half असं 2 and a half पण लिहू शकतो, 2.5 डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आणि 2.50 असं सुद्धा आपण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहू। त्याच्यानंतर नंबर 2, 2 and a quarter, 2 and a quarter म्हणजे काय, तर सव्वा दोन, क्वार्टर म्हणजे 2 and a quarter म्हणजे सव्वा दोन, म्हणजे सव्वा दोन म्हणजे 2.25। तर मग त्याला लिहिताना आपण कसं लिहू, 2 and a quarter। नंबर 3 एग्जांपल, 2 and 3 quarters, 2 and 3 quarters म्हणजे पावणे तीन, पावणे तीन म्हणजे किती, तर पावणे तीन आपण 2 3 upon 4, 2 fraction 3 upon 4, 2 and 3 quarters। तर मी आता लिखाण आपण कसं लिहितो, मराठीचं वाचन काय करतो आपण, 2 and 3 quarter म्हणजे पावणे तीन, म्हणजे आपल्याला याला कसं लिहिते मग थोडा फ्रॅक्शन मध्ये, 2.75 या 2.75 हे झाले पावणे तीन। त्याच्यानंतर 10 and a half, 10 and a half मग 10 हे झाले 10 आणि हा हाफ, याला आपण असं लिहितो 10 and a half। तर याला डेसिमल पॉइंट मध्ये आपण कसं लिहू शकतो, 10 and a half म्हणजे 10.5, अजून 10.50 म्हणजे 10 and a half, म्हणजे त्याला आपण मराठीत काय असतो, 10.5। त्याच्यानंतर 5 नंबर, 14 and 3 quarters, 14 and 3 quarters। तर याला आपण कसं लिहू शकतो, मराठी त्याला काय असतो आपण, 14 and 3 quarters म्हणजे पावणे पंधरा म्हणजे 25 कमी 15। तर मग याला लिहिताना आपण कसं लिहितो, 14.75। त्याच्यानंतर 6 नंबर, 16 and a quarter, 16 and a quarter याला आपण 16 असं बसतो, 16 मग याला लिहिताना आपण कसं लिहू, 16 1/4 म्हणजे हे झालं किती, 16 and a quarter, क्वार्टर म्हणजे 4 पैकी 1 भाग। तर आपण मराठी काय म्हणतो, 16 16 16 आपण असं मॅथमॅटिक भाषेमध्ये लिहू शकतो। त्याच्यानंतर याला आपल्याला डेसिमल पॉइंट मध्ये लिहायचं, तर आपल्याला
16.25 मला आता आपण जर पैसे बद्दल जर आपल्याला वाचत असलं तर आपण म्हणतो की 16 रुपये 25 पैसे 14 रुपये 75 पैसे 10 रुपये 50 पैसे पैशाच्या भाषेत जर आपण म्हणलो तर पण आता इथं आपण काय काय बघतोय डेसिमल फ्रॅक्शन दशांश दशक आपण कथा आपण त्याला लिहिलेली आहे सो लास्ट एक्झाम्पल 28 and a half म्हणजे 28 and a half है ना आपण असं असं लिहू शकतो 28.28.5 त्याच्यानंतर आपण कसं लिहू शकतो हाफ म्हणल्यावर 28.50 अशा पद्धतीने आपण डेसिमल फ्रॅक्शन प्रॉडक्ट सेट 40 मध्ये अपूर्णांकाचे लेखन दशांश अपूर्णांक कसे करायचे अपूर्णांक फ्रॅक्शनचे फ्रॅक्शन टू कन्वर्ट डेसिमल फ्रॅक्शन इथं आपल्याला दिलेलं होतं शब्दामध्ये आपण त्याला अंकामध्ये डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायला शिकतो सो विद्यार्थी मित्र तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता प्रॉब्लेम सेट 40 मध्ये 1 to 7 एक्झाम्पल आपले संपलेले आहेत तुम्हाला सर्व समजलं असेल यानंतर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू